मित्र हो, सेतु अभ्यासक्रम नमुना उत्तरासह या अभिनव उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात हे पाहून मन भरून आले। म्हणूनच आपणा सर्वांचे तानाजी पाटील पिशवीकर या यूट्यूब चॅनल मार्फत मनपूर्वक धन्यवाद। आमचे हे चॅनल सबस्क्राइब करून असाच भरभरून प्रतिसाद मिळावा हीच अपेक्षा। आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून आमच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे आपणास अभ्यासक्रमाच्या ज्या आवश्यक बाबी हव्या आहेत त्या देण्याचा आमचा प्रयत्न सुरू राहील। चला आपण अभ्यासूया इयत्ता 10वी भूगोल विषयाच्या सेतू अभ्यासामधील कृती क्रमांक 9। यामध्ये अध्ययन क्षमता दिलेले नैसर्गिक घटकाचे निरीक्षण वर्गीकरण करून अनुमान काढणे, त्यामधील कार्यकारण भाव सांगताय, आणि क्षेत्र दिलेलं आहे प्राकृतिक भूगोल, घटक आहे वृष्टी, आणि थोडे आठवूया। यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, विद्यार्थी मित्रांनो भारतातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? पहा भारतातील हवामान कसे आहे। भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेल्यामुळे वर्षभर भारतातील तापमान जास्त आढळते। भारतातील भूपृष्ठाचा विस्तार, पर्वतरांगांची मांडणी, मध्यातून जाणारे कर्कवृत्त, पूर्वेकडील बंगालचा उपसागर, भारताच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आणि दक्षिणेस असलेला हिंदी महासागर यांचा भारताच्या तापमानावर परिणाम होतो आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा मान्सूनची निर्मिती होते। भारतास नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो। भारतात पूर्व किनारा व पश्चिम किनारी भागात पाऊस जास्त मिळतो, तर हिमालयीन प्रदेशात प्रतिरोध पाऊस पडतो। माघारी मान्सूनच्या काळात आंध्र तामिळनाडूच्या किनारी भागात भरपूर पाऊस मिळतो। एकंदरीत भारतातील हवामान हे मान्सून प्रकारचे असलेले आपल्याला दिसून येते। मित्रांनो, दुसरा प्रश्न विचारलेला आहे, भारतात किती ऋतू आहेत? आपण सामान्यपणे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू मानतो, परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात मात्र चार ऋतू मानले आहेत। पहिला आहे उन्हाळा, जो मार्चपासून मे पर्यंत मानला आहे। दुसरा ऋतू आहे पावसाळा, जो जून ते सप्टेंबरपर्यंत मानला आहे। तिसरा ऋतू हा आहे मान्सून परतीचा, जो ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मांडला आहे। आणि चौथा ऋतू मांडला आहे तो म्हणजे हिवाळा, जो डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत आढळतो। पुढे प्रश्न विचारलेला आहे, भारतात पावसाळ्यात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? अर्थातच याचं पहिल्या प्रश्नामध्ये आपण उत्तर दिलेलं आहे, नैऋत्य मोसमी वारा। चौथा प्रश्न आहे, पावसाचे प्रकार किती आहेत? सर्वसाधारणपणे पावसाचे तीन प्रकार आपणास पाहावयास मिळतात। एक आरोह, ज्याला आपण अभिसरण पाऊस म्हणतो। दुसरा आहे प्रतिरोध, ज्याला आपण अवरोह पर्जन्य असं म्हणतो। आणि तिसरा आहे आवर्त पर्जन्य। असे तीन प्रकार पावसाचे मानले आहेत। आपण क्रमशः आरोह पाऊस कसा पडतो याचं स्पष्टीकरण करूया। विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापू लागते। हवा तापल्याने प्रसरण पाहून हलकी होते व ती स्क्रीनवर पहा वर वर जाऊ लागते। उंच गेल्यावर ही हवा थंड होते। थंड हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात आणि पाऊस पडतो। अशा पावसास आरोह किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस त्या। दुसरा पाऊस आहे प्रतिरोध पाऊस। पहा, समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात। त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे ते अडवले जातात। स्क्रीनवर पहा, पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने म्हणजेच वर वर जाऊ लागतात। परिणामी
हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पांचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो। पर्वतरांगांच्या अशा प्रकारच्या अडथळ्यामुळे जो पाऊस मिळतो त्याला आपण प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस असे म्हणतो। पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त पाऊस पडतो तर पर्वत ओलांडल्यानंतर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, त्याची तेथील हवेची बाष्पधारण क्षमता वाढते आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होते, त्यामुळे हा प्रदेश पर्जन्यछायेचा मानला जातो। तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य। पहा, आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब आसपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते। स्क्रीनवर पहा, विशिष्ट रचना तयार झालेली आहे, या रचनेस आवर्त असे संबोधतात। आवर्त म्हणजे वलय होय। आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते। ही हवा उंच गेल्यावर तेथील तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो, याला आपण आवर्त स्वरूपाचा पाऊस असे म्हणतो। यानंतर आपण काही नकाशावर आधारित प्रश्नांची चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे? स्क्रीनवर पहा, दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जावा, सुमात्रा, इंडोनेशिया बेटे या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते। अर्थातच दक्षिण गोलार्धामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आढळते। दुसरा प्रश्न आहे, आशिया खंडाच्या कोणत्या भागात जास्त पावसाचा प्रदेश आहे? हा आहे आशिया खंड। या आशिया खंडाच्या साधारण आग्नेयेकडच्या बाजूला पावसाचे जास्त प्रदेश असलेले दिसून येतात। तिसरं आहे, ऑस्ट्रेलिया खंडाच्या कोणत्या किनाऱ्याला जास्त पावसाचा प्रदेश आहे? हा आहे ऑस्ट्रेलिया खंड। आणि या ऑस्ट्रेलिया खंडाच्या आग्नेय आणि पूर्व या दोन्ही बाजूला जास्त पावसाचा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो। चौथा प्रश्न आहे, अंटार्क्टिका खंडावर पावसाचे प्रमाण किती आहे? साधारणतः 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस अंटार्क्टिका खंडावर असलेला आपल्याला दिसतो आहे। शेवटचा प्रश्न विचारलेला आहे, दक्षिण अमेरिकेच्या कोणत्या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे? अर्थातच उत्तर आणि पूर्व या दोन्ही बाजूला दक्षिण अमेरिका खंडाच्या भागात पावसाचे प्रमाण जास्त असलेले दिसून येते। अर्थातच विषुववृत्त ते मकरवृत्त याच्या दरम्यान सगळीकडेच पाऊस अधिक असलेला आपल्याला दिसून येतो। धन्यवाद, पुन्हा भेटू 10व्या कृतीमध्ये।